गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, वेलकम टू अडलास्टिक अकॅडमी. आज नवरात्रीचा पहिला दिवस. नवरात्र वर्षातनं येणारा हा एकदा असणारा उत्सव म्हणूया आपण. 9 दिवस सगळीकडे देवीची भक्ती, देवीची शक्ती, देवीची रूपं हे बघायला मिळतात. मंदिरातच नाही, आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. हो, आपल्या घरामध्ये असणारी ती मुलगी, आपल्या घरामध्ये असणारी ती स्त्री, आपल्या घरात असणारी पत्नी, आपल्या घरात असणारी सून, हे सगळे देवीचे रूपच तर आहेत. या देवीच्या रूपांमध्ये आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे भक्ती, शक्ती, शांती, समृद्धी या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. हे 9 दिवस स्त्रीचा सन्मान, स्त्रीचा आदर, स्त्रीचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आपण जर बघायला गेलो तर स्त्रीला एका शांत मनाने समजून घेण्याची गरज आहे. या 9 दिवसांमध्ये मी म्हणते की हे जे रंग असतात, हे रंग खूप चांगली भूमिका पार पाडतात. नाही, जसं आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पांढरा. पांढरा या रंगामध्ये शांती असते. हा रंग बघितल्यावर आपल्याला एका प्रकारचा आत्मविश्वास जो असतो तो वाढतो. शांततेचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हा पांढरा रंग आज नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग म्हणून ओळखला जातो आहे. आज तुम्हाला सर्वत्र पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेल्या स्त्रिया दिसतील की हो, आज पांढरा रंग आहे. आणि तीच तर गोष्ट आहे, एक प्रत्येक स्त्री स्वतःला सगळ्याच गोष्टीने स्वाधीन करून घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणं, घरच्यांसाठी करणं या सगळ्या गोष्टी करत असते. म्हणून तिला हक्क आहे देवीचे हे रंग स्वतःसाठी परिधान करण्याचा. या दिवसांमध्ये स्त्रीला तो आदर द्या, स्त्रीला ह्या रंगांमध्ये रंगू द्या. हे रंग किती गरजेचे आहे, हे रंग इतके गरजेचे आहे की ह्या रंगामध्ये आपल्याला आपल्या घरी प्रत्येक स्त्री एक देवी रूपामध्ये दिसते, प्रत्येक छोटी मुलगी ही देवी स्वरूपात दिसते. या रंगांमध्ये रंगताना स्त्रीला तिच्या थोड्या जबाबदाऱ्यांपासून थोडीशी मुक्तता देऊन एका शांत मनाने समजून घ्या. एक स्त्री नवरात्रीची सर्वात मोठी भूमिका पार पाडते. या नवरात्रांमध्ये कित्येक स्त्रिया 9 दिवस उपास करतात फक्त ह्या गोष्टीसाठी की तिच्या घरी कुठल्याही प्रकारचं संकट यायला नको. अशा वेगळ्या वेगळ्या रूपांनी आपण बघायला गेलो तर स्त्रियांसाठी नवरात्र हा खूप मोठा उत्सव आहे. दांडिया, गरबा, वेगळे वेगळे खेळ, नृत्य ह्या सगळ्या गोष्टींनी हे 9 दिवस 9 रात्र स्त्रियांना बहरू द्या, ह्या रंगांमध्ये रंगू द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्या नवरात्रीमध्ये प्रत्येक घरामधल्या प्रत्येक स्त्रीला तितकाच मान द्या जितका तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तीला, देवीला देत असतात. नवरात्राचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. आणि आणखीन एक गोष्ट, आयडियलिस्टिक अकॅडमीकडनं तुम्हाला नवरात्रीमध्ये आम्ही स्पर्धा घेऊन आलेलो आहोत. हो, स्त्रियांसाठी, लहान मुलींसाठी आणि लहान मुलांसाठी पण आम्ही स्पर्धा आणलेली आहे. जे विनर होणार आहे त्या स्त्रीला पैठणी मिळणार आहे आणि जी मुलगी जिंकणार आहे त्या मुलीला स्कूल बॅग मिळणार आहे. स्पर्धेचे नियम आधी सेशनमध्ये दिले, पुन्हा एकदा सांगते. या स्पर्धेमध्ये लहान मुलींना देवीचे वेगळे वेगळे रूपं बनवून त्यांचा छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला आम्हाला सेंड करायचा आहे. 7755925370 ह्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मॅसेज करू शकता. तुमचा व्हिडिओसुद्धा तुम्ही व्हॉट्सॲपवर पाठवू शकत आहात. भरपूर स्त्रियांना देवीच्या छान छान रांगोळ्या येत आहेत, देवीच्या वेगळ्या वेगळ्या सजावटी येत आहेत, त्याचे व्हिडिओ बनवून तुम्ही आम्हाला पाठवा. देवीशी निगडीत प्रत्येक कला तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही ती आमच्या पेजवर पोस्ट करू. ज्यांना सर्वात जास्त लाईक येतील त्या विनर असणार आहे आणि त्यांना पैठणी मिळणार आहे. तर ज्यांनाही इच्छुक असतील, ज्याही जणी इच्छुक असतील त्यांनी मला कॉल किंवा मॅसेज करा. थँक्यू.